नमस्कार, बालदिनाच्या सर्व लहान मुलांना शुभेच्छा। आज आपण या बालदिनानिमित्त मुलांच्या आवडीचा खाऊ वाटी केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि हॅप्पी चिल्ड्रन्स डे स्पेशल हा वाटी केक कप केक अगदी सॉफ्ट लुसलुशीत घरच्या घरी आणि दोन्ही पद्धतीने ओव्हनमध्ये आणि कुकरमध्ये कसं बनवायचं आणि फक्त एक वाटी मैद्यापासून आपण हे बनवणार आहोत। त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक अंडं घ्यायचं आहे आणि आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। चांगला आपल्याला 2 ते 3 मिनिटं तरी ह्याला फेटावं लागेल, छान एक जीव आणि फेस फेस हलकं होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। मी इथे बीटर वापरलेला आहे, तुम्ही हँड बीटरने देखील फेटू शकता पण वेळ जास्त लागतो। आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे आणि त्याला देखील आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे 5 मिनिटं बीट करावे लागेल साखर पूर्ण विरघळेपर्यंत। तुम्ही साखरेऐवजी पिठी साखर देखील वापरू शकता पण मग ती एक वाटी आणि त्यावर थोडे 2 चमचे एवढी पिठी साखर घालावी लागेल। त्यामध्ये 1 चिमूटभर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1.5 डाव आपल्याला तेल घालायचं आहे। तेल हे बिनवासाचं असावं, म्हणजे त्याला कुठलाही वास असू नये याची काळजी घ्या। आणि आता आपण हे बाजूला ठेवूयात। मैदा घेतलेला आहे, इथं मी डोंगर करून 1 वाटी मैदा घेतलेला आहे, म्हणजे सपाट घेतलेला नाहीये। त्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा पोह्याचा चमचा बेकिंग पावडर आणि 1/2 चमचा सोडा हे मिसळून आपण याला चाळून घ्यायचं आहे 2-3 अगदी पिठी चाळणीने, म्हणजे हे छान बेकिंग पावडर आणि सोडा मैद्यामध्ये मस्त मिसळतो। फक्त 1 वाटी मैद्यापासून चांगले 10 ते 12 कपकेक तयार होतात आणि अगदी सॉफ्ट मस्त लागतात। आणि तुम्हाला एक महत्त्वाची टिप मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये पुढे, ती नक्की पहा। आता यामध्ये आपण व्हॅनिला फ्लेवर ॲड करूयात 1/2 चमचा। तुम्हाला दुसऱ्या कुठल्या फ्लेवरचा केक बनवायचा असेल तर तो फ्लेवर देखील तुम्ही ॲड करू शकता। आणि हे सगळं अगदी थोडंसं मिक्स करून घेऊयात आपण 1-2 मिनिटं रंग बदलेपर्यंत आपल्या बॅटरचा। बघा, जो पांढरा रंग होता तो थोडासा ब्राउनिश झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1/2 वाटी दूध लागणार आहे, पण ते एकदम न मिसळता पहिल्यांदा 1/2 वाटी दूध आपण याच्यामध्ये घालूयात नॉर्मल टेम्परेचरचं आणि हे मिक्स करून घेऊयात। राहिलेलं 1/2 वाटी आपण नंतर जसं लागेल तसं ॲड करायचं आहे। आता ह्या मिश्रणामध्ये आपण जो चाळून ठेवलेला मैदा आहे तो थोडा थोडा मिसळायचा आहे आणि छान आपल्याला एकसारखं बिना गाठीचं रिबन कन्सिस्टन्सीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। यासाठी तुम्ही स्पॅच्युला वापरू शकता, बीटर वापरू शकता, हँड बीटर वापरू शकता। मी तुम्हाला दोन्ही तिन्ही पद्धतीने दाखवणार आहे। पहिल्यांदा बघा स्पॅच्युलाने दाखवलं आणि आता राहिलेलं आपण 1/2 जे मैदा आहे स्टेप बाय स्टेप आपण मिसळूयात। एकदम सगळं मिसळलं की खूप गाठी होतात, त्यामुळे थोडं थोडं मिसळत जायचं आणि मग आता आपण ह्याला छान एकसारखं मिसळून घेऊयात। आणि महत्त्वाची टिप आहे ती पाहण्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ पहा पूर्ण। बघा, आता हँड बीटरनी हे मिक्स करून घेतेय मी। आता आपल्याला दुधाची काही गरज भासणार नाही, त्यामुळं जे शिल्लक राहिलेलं दूध होतं ते मिसळायची गरज नाही आहे। कधी कधी मैद्याच्या क्वालिटीनुसार कमी जास्त प्रमाणात दूध लागतं किंवा दूध पातळ घट्ट असतं त्यानुसार। आता आपल्याला इथे 1/2 वाटीच दूध लागलेलं आहे। आता स्पॅच्युलानी आपण असं कट आणि फोल्ड मेथडनी 4-5 वेळा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आता आपण पहिल्यांदा ग्रीसिंग करून घेऊयात। इथं माझ्याकडे वाटीच्या आकाराचे बटर पेपर आहेत, तेच मी यूज करणार आहे। ते नसतील तर तुम्ही थोडंसं तेल लावून घ्या साच्याला, साचे देखील नसतील तर वाटींना तेल लावून त्याच्यावर थोडासा मैदा भुरभुरायचा आणि त्याला ग्रीस करून ठेवायचं। हे मी ओव्हनचं करते आहे, तसंच कुकरमध्ये पण आपण ग्रीस करून घ्यायचं। आता महत्त्वाची टिप म्हणजे 1/2 लिंबाचा रस, जे साधारण 1 चमचा भरून लिंबाचा रस आपल्याला बॅटरमध्ये मिसळायचा आहे
त्यामुळे आपला केक अजिबात फसणार नाही, मस्त जाळी पडते आणि अतिशय सॉफ्ट असा हा आपला केक तयार होतो। आता ह्या वाट्यांमध्ये हे बॅटर सगळं ओतून घेतलेलं आहे, अर्धच भरायचं आहे, पूर्ण फुल भरून घ्यायचे नाही आहेत वाट्या। आणि ओव्हनमध्ये 180 डिग्रीला साधारण 15 मिनिट आपण पहिल्यांदा याला टायमिंग लावायचं आहे आणि त्यानंतर चेक करून आपण हळूहळू टाईम वाढवू शकतो। कुकरमध्ये खाली रिंग ठेवून कुकर पहिल्यांदा गरम करून घ्यायचा आहे, त्यामध्ये हे कपकेकच्या वाट्या ठेवलेल्या आहेत भरून, बॅटर भरून। झाकण लावून एकदम मंद आचेवरती 10 मिनिटात कुकरमध्ये होतो, पण ओव्हनमध्ये व्हायला 15 ते 20 मिनिटं लागतात। बघा, आपला केक छान फुललेला दिसत होता, आता इथे कुकरमधलं आपले वाटी केक तयार झालेले आहेत। मी चेक केलेलं आहे टूथपिकनी, मस्त पूर्ण आतपर्यंत शिजलेलं आहे आणि फुललेलं आहे, सॉफ्ट देखील झालेलं आहे। थोडंसं गार होऊ द्यायचं आहे त्याला, बघा किती हलका झालेला आहे, मस्त आणि घमघमाट पूर्ण घरभर पसरलेला आहे। आणि हे ओव्हनमधले देखील आता 20 मिनिटं लागलेली आहेत व्हायला, चेक देखील केलंय। सुरी घालून बघायचं, सुरीला काही नाही चिकटलं म्हणजे आपला केक पूर्ण बेक झालेला आहे। बघा, अगदी बटर पेपर इझिली निघतो आणि किती छान जाळी पडलेली आहे आणि किती सॉफ्ट झालेला आहे आपला हा कपकेक। मुलांचे फेवरेट कपकेक तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया, बाय बाय।